19 तारखेला एक कंप्लेंट आला आम्हाला की एक श्रीमंत कुटुंबियांचं कुटुंबाचे एक मुलगी आहे 21 वर्षाच्या, त्यांना आम्ही किडनॅप करून काय करणार म्हणून आम्हाला खंडणी द्यावा, म्हणजे 5 लाखाची सुरू केलं. आमच्याकडे जेव्हा कंप्लेंट आलं, आम्ही काही गुप्त कंप्लेंट ठेवलं, म्हणजे एफ आय आर दाखल केलं, कारण काय प्रसिद्धी नाही दिलं. नंतर त्यांच्या फोनवरती वॉच ठेवलं आम्ही, आणि फॅमिली आलं म्हणून त्यांच्या मार्फतीने त्यांच्याशी आम्ही नेगोशिएट केलं. नेगोशिएट करताना त्यांना आम्ही जजमेंट घेतलं कुठं आहे काय आहे. आणि लास्ट 3 दिवसमध्ये काही ठिकाणी त्यांनी बोलवलं, काही ठिकाणी आम्ही नाकारलं, त्यांनी नाकारलं, अमाऊंट वाढवलं, आम्ही कळकलं, असं नेगोशिएट करत शेवटी आज सकाळी ते एक ठिकाणी बोलवलं आम्हाला जिथे गर्दी कमी आहे. पूर्वी गर्दी जास्त असलेली ठिकाणी पण त्यांनी मागितलं होतं, इकडे यावा लागेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलीस लावलं होते, कसं या वेशाने, तर बघा सिव्हिल वेशामध्ये, ज्याने तिथं कळणारच नाही पोलीस म्हणून. आणि शेवटी आज सकाळी त्याने इथे आपल्या वाकट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅप करून, तेव्हा पण ट्रॅपमध्ये ते आलं नाही आहे, कोण आलं कोणाला, आम्हाला पण शंका होती, पण त्यामध्ये आमची टीम आज शंका आला हे दोन लोकांवरती की हेच असणार, ते धरलं. मग त्यांच्याकडे मोबाईल सापडला, हा नंबर मॅच झाला आहे. आम्ही याच्या अंत चौकशी करून पुढे अजून कुठं प्रयत्न झाला काय, नेमकं का असं झालं, अजून कुठं यशस्वी झालं काय, असं या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन करा. सोशल मीडियाचा दुरुपयोग होतो असं वाटते का? 100%, कारण त्यांना कोणी अनोखळी समाजचे नंबर, त्यांचा लाईफस्टाईल, कुठं जातात ते सगळं पोस्ट करतात ना. मी आज हे रेस्टॉरंटला बसलो, मी आत्ता मी इथं बसलो, म्हणजे काय तुम्ही घरी नाही आहे, तर तुमचे घर मला माहीत आहे. असं रनिंग कमेंट्री स्वतःवरती लोक देतात, तो रनिंग कमेंट्रीवरती लोकांना तुमचं पूर्ण लाईफस्टाईल लक्षात येतं, तुमची आवड ना आवड, तुमचं काय विकनेस आहे, स्ट्रेंथ आहे, तुम्ही कुठं जेवतात, तुमचे मित्र कोण आहे, कोणाबरोबर जातात, तो पूर्ण रिसर्च करून मग ते निवडतात. म्हणजे यामध्ये यांनी नेमकं काय निवडलं असंच आम्हाला शंका वाटते. यांना म्हणजे सोशल फॅमिलीमध्ये हे कुठंतरी मुलगी उशिरा येते, म्हणजे ते सॅटरडे कुठं पार्टी जात असेल, ते इझी टार्गेट असेल असं त्यांनी निवडलेलं. म्हणजे जे माहिती आपल्याला पाहिजे ते सोपं भेटते तिथे, आणि आम्हाला विनाकारण माहिती द्यायचं नाही आहे, विनाकारण डब्ल्यू सी द्यायचं नाही आहे, आपल्या संस्कृती पण नाही आहे, पण असं झालेलं आहे म्हणून असं होतं. आत्ता एकच आहे, नाही आत्ता वेगळं वेगळं आहे, पण आमची एक शंका आहे की त्यांनी सोशल काय व्हॉट्सअप किंवा डेटा सर्व्हिसेस यूज केला काय. आता आम्ही त्यांच्या फोनवरती बघणार आहे, कारण काय आता आमचे जे अनालिसिस आहे नुसतं रेग्युलर फोन आला नाही, पण व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम असं काय वापर केलं काय हे आम्हाला आता बघायचं, कारण ते नंबरशिवाय कळत नाही. पैसे रिसिव्ह करण्याची मोडच काय होती, म्हणजे त्यांनी कुठं ठेवायला. माणूस स्वतः हे पोलिसाचं एक इन्स्टिंक्ट असते, त्यामुळे त्यांना धरून ते सक्सेस झालेलं आहे. त्यामध्ये इंटरोगेशनमध्ये आम्हाला असं आलं की हे जो निवड करताना टार्गेट, ते श्रीमंत त्यांचा नंबर पाहिजे, ते व्हल्नरेबल पाहिजे, म्हणजे वडील श्रीमंत पाहिजे, मुलगी रात्री उशिरा यायला पाहिजे, आणि त्याचा नंबर पाहिजे, त्यांच्या जजमेंटने इझिली पैसा दिला पाहिजे, असं एक जजमेंट आलं असेल त्यांना, तो तसं पद्धतीने ते निवडून मग असा प्रयत्न केलेला आहे. पण यामध्ये या पद्धतीने जसं मी सांगितलं त्यानं आपण ट्रॅप करून करलेलं आहे. सर, आरोपीचं नाव काय आहे, किती लाखाची मागणी केली होती आणि काय सांगितलं? हे आरोपी नंबर 1 आहे रोहित विनोद यादव, दिल्लीत राहणार आहे, माझं उघड सांगितलं त्यांनी, दिल्लीत, दिल्लीच्या त्याचं वय 28 बीटेक इंजिनिअरिंग, 15 त्यांनी इथेच शिकलं पुण्यात, मग गेले नोकरीत, मग सोडून आता 6 महिन्यापासून ते अनएम्प्लॉईड आहे. पूर्वी दिल्लीत एक कॉल सेंटरमध्ये गुडगावमध्ये होते, त्यावेळेस त्यांच्या संगत काम करणारे सतीश मिश्रा, अभिनव सतीश मिश्रा म्हणून आहे, ते पण यामध्ये होते त्यांचं संगत, त्या हेल्प करतात. ते दोघांना मी धरलेलं आहे, हे पण हे लखनौचे आहेत, तर लखनौमध्ये नोकरीत आहेत, हे पण सुशिक्षित आहे, हे पण बीटेकीच आहे. तो असं हे लोक सोशल मीडियामध्ये स्काउट करून कोण चांगलं म्हणजे इझिली भेटतात असं पद्धतीचं आता सर्वांना चाललं, जे सुशिक्षित लोक म्हणजे असं करतात. किती दिवसात आपण 19 तारखेला पहिला कॉल आला 19 पासून.
सर आता पैसे आता पैसे ठेवण्यासाठी तर पहिल्यांदा एअरपोर्टला जे होतं ते एअरपोर्टला विजय बँक म्हणून होती त्याच्यासमोर एक विटा ठेवली होत्या आणि ते विटाखाली ठेवा म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला आजचं जे ठिकाणं होतं ते आज ठिकाणं एक इलेक्ट्रिक बूथ होता पोस्ट टाईप त्या पोस्टाच्या इलेक्ट्रिक बूथच्या मागं ठेवायला सांगितलं होतं की ते इझिली आयडेंटिफाईड होत होता स्पॉट तर त्याच्या पाठीमागं ठेवायला सांगितलं होतं. सांगताना सांगितलं होतं की एक म्हातारी बसलेली आहे भाजी विक्रीसाठी आणि त्याच्यामागं तो बूथ आहे आणि त्याच्यामागं ठेवलेली होती. परंतु आमचे लोक त्या म्हातारीच्या बूथच्या शेजारी आमची लोकं काय भाजी विकाय बसलेली होती व्यसनंतर करून ते सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु पैसे घेण्याच्या अगोदरच डाऊट आला आमच्या कर्मचाऱ्यांना आणि ते ताब्यात घेतलं. कार्डचा वापर करायचा नाही ठरवलं होतं. ज्यावेळेला दिल्लीच्या एअरपोर्टवरून जे फोन येतो ते सुद्धा पब्लिक बूथवरचे फोन होते. पुण्यातून जो एक स्टेशनरी फोन होता पुण्याचा जो फोन येत होता तो सुद्धा एक स्टेशनरी होता म्हणजे आणि त्याच्यामुळं ह्या टेक्निकल बाबी अनालिसिस करताना अडचण येत होत्या आणि एक बनावट कार्ड येऊन एखाद्या दुसऱ्याच्या नावाचं कार्ड त्यांनी मिळवून फक्त एका सेकंदासाठी त्यांनी टेस्ट केलं होतं आणि ते टेस्ट आम्ही अनालिसिस करून काढलं की एका हँडसेटमध्ये ते टेस्ट केलेलं कार्ड आणि मग त्याच्यावरून आम्हाला बऱ्यापैकी नेटवर्किंग आलं होतं.